जयभीम नवोदया घेऊया आढावा आजच्या बातमीपत्राचा। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सौ मेघा किरण डोंगरे यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे युवा प्रेरणास्थान सुजात दादा आंबेडकर यांनी मंगरुळपीर तालुक्यातील तराळा सर्कलमध्ये आरक्षण वाचवायचे असेल व संविधान जिवंत ठेवायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला विजयी करा असे आवाहन वाशिम मंगरुळपीर येथील केले। मी आज तराळा सर्कलमध्ये मंगरुळपीर तालुका जिल्हा वाशिममध्ये या ठिकाणी वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्र 35-34 या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार मेघा किरण डोंगरे मनवर यांच्या झंझावती प्रचार दौऱ्याकरिता वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय युवा स्थान आमचे सुजात दादा आंबेडकर या ठिकाणी आले आहेत। त्या सांगतो दादा, आपण वाशिम मंगरुळपीर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांनाच आवाहन करेन, उमेदवारांची माझा काही घेणं देणं नाही। मी वाशिम मंगरुळपीरच्या मतदारांना एवढंच आवाहन करेन की आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या मतदारसंघामध्ये आणि या दोन तालुक्यांमध्ये विकासाचा अभाव आहे। आपल्याकडे जे वळोजाला प्लांट येणार होता तो बुलढाण्याला वळवला गेला आहे। इकडच्या तरुणांना रोजगार नाही आहे। इकडच्या शेतकरी जे आहेत जे मोठ्या प्रमाणात सोयाबीन उगवतात त्यांच्या सोयाबीनला आज हमीभाव मिळत नाही। आणि ह्या परिस्थितींमध्ये आपण जर बघितलं तर इकडचे प्रस्थापित जेव्हा आपल्याकडचे प्रोजेक्ट प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये वळवले जातात तेव्हा शांत राहतात, इकडच्या युवकांसाठी एक भूमिका घेत नाहीत, इकडचा रोजगार मिळवून देण्यासाठी काही काम करत नाहीत आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखं एक परिस्थिती आपल्याला दिसते। आणि ह्या परिस्थितीमध्ये मी सर्वांना एवढीच आवाहन करतो आणि एवढीच विनंती करतो की मेघाताईंना जास्तीत जास्त मतांनी गॅस सिलेंडरवरती मतदान करून निवडून द्या आणि आपण सर्व एकत्र येऊन आपल्या वाशिम मंगरुळपीरचा विकास करू।